नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज हब। मी कुलदीप देशपांडे आपल्यासोबत। महाराष्ट्र न्यूज हब या चॅनल मध्ये आपल्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच शिक्षण, कृषी, व्यावसायिक व क्रीडा या विषयी महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवरती टाकत असतो। जर आपण या चॅनलवरती प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन। आपण 2-4 दिवसापूर्वीच माझी कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट पाहिली असेल की त्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या चॅनलवरती लवकरच टरबूज व कलिंगड लागवड याविषयी माहिती आपण प्रसारित करणार आहोत, तर त्याच विषयीची माहिती पाहणार आहोत। तर तत्पूर्वी आपण जर महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन क्लिक करा। तर चला पाहूया सविस्तर माहिती। नमस्कार, मी आहे कुलदीप देशपांडे आणि आपण पाहत आहोत महाराष्ट्र न्यूज हब। तर आज आपण कलिंगड याविषयी माहिती पाहणार आहोत। थोडक्यात याची माहिती पाहूया। महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात। महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड 238 हेक्टर क्षेत्रावर केली जाते। महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते। कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो। कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते। खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते, त्याला एक प्रकारचा सुगंध असतो। या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ ब क ही जीवनसत्वे काही प्रमाणात असतात। मित्रांनो, हा थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण आपण या व्हिडिओला सर्व माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत पहा। तर त्याची जमीन कशी निवडावी, हवामान कसे असावे, लागवड हंगाम कधी करण्यात येतो, बियाण्याचे प्रमाण कशा पद्धतीने असावे, त्याचबरोबर पूर्व मशागत, लागवड आणि खते व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, वाण कुठले कुठले निवडावेत आपण यासाठी, त्याचबरोबर रोग व कीड नियंत्रण कशी करावी, याचबरोबर आपण काढणी व उत्पादन याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर सुरुवात करूया याच्या पहिला विषय म्हणजेच जमीन व हवामान। तर कुठलंही पीक घेण्यासाठी आपल्याला त्यासाठी योग्य हवामान आणि हवेची आर्द्रता आवश्यक असते। तर जमीन व हवामान पाहूया। मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते। या पिकाकरता जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो। दोन्ही पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो। वेलींची वाढ होण्याकरिता 24 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते। तापमान कमी अधिक वाढल्यास म्हणजेच 18 अंश सेल्सिअसच्या खाली व 32 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो। 21 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही। तर आपण हे जे आहेत वेलवर्गीय जी वनस्पती आहे कलिंगड व टरबूज, तर याची लागवड कोणत्या महिन्यात योग्य प्रकारे असते, तर याची पाहूया माहिती। या पिकाची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते। आता बियाण्याचे प्रमाण पाहूयात। प्रति क्षेत्राला किती टक्के बियाणे वापरले पाहिजे, किती बियाणे घेतले पाहिजे याची माहिती पाहूया। कलिंगडासाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणे व खरबुजासाठी हेक्टरी 1.5 ते 2 किलो बियाणे पुरेसे असते। म्हणजेच कलिंगडाचं जर टरबुजाची लागवड करायची असेल तर 2.5 ते 3 किलो बियाणे हे हेक्टरी वापरले पाहिजे। पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम चोळावे, याने कीड नियंत्रण होत नाही व लवकर उगवण्यास मदत होते। पूर्वमशागत पाहूया याची, कारण कुठलेही पीक घ्यायचे झाल्यास आपल्याला पूर्वमशागत ही अत्यंत महत्त्वाची त्यातला टप्पा आहे। कारण पूर्वमशागत योग्य पद्धतीने नसेल तर पिकाच्या उगवण आणि वाढीवर देखील परिणाम होतो। म्हणून मशागतीचे माहिती पाहूया। शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी। शेतात चांगले कुजलेले 15 ते 20 गाड्या शेणखत टाकावे व नंतर वखरणी करावी। म्हणजेच आपल्याला जर
उत्कृष्ट पद्धतीने जर बाजार भाव किंमत जर याला मिळवायची असेल तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी ही पूर्व मशागत करून घेतली पाहिजे। लागवडीची पद्धत कशी आहे ते पाहूया। कलिंगड व खरबुजाची लागवड बिया टाकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपण जे कलिंगड व खरबुजाची बिया लागवड करणार आहोत तर ज्या ठिकाणी आपण रोपे लावणार आहोत बी तर त्याच ठिकाणी त्याचं झाड जे आहे तर त्या ठिकाणी मोठं होईल। याचं रोपे जे आहेत तर ते मिरची किंवा इतर जे पिकं असतात तर त्याप्रमाणे आपण उपटून दुसऱ्या ठिकाणी लावू शकत नाहीत। या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते। आळे पद्धत म्हणजेच ठराविक अंतरावर आळे करून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी 3 ते 4 बिया टोचाव्यात। सरी वरंबा पद्धत 2x.5 मीटर अंतरावर म्हणजे 2x.5 मीटर अंतरावर, कलिंगडासाठी तर खरबुजासाठी 1x.5 फूट मीटर अंतरावर म्हणजे 3 ते 4 बिया टोचून लावाव्यात। रुंद गादी वाफ्यावर लागवड, या पद्धतीत लागवड कर रुंद गादी वाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात। त्यामुळे तो वेल गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात न येता खराब होत नाहीत। यासाठी 3 ते 4 मीटर अंतरावर सरी पाडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना 1 ते 1.5 मीटर अंतरावर 3 ते 4 बिया टोचाव्यात। तर यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण कुठलेही पीक घेताना त्यासाठी योग्य खते निवडणे व पाणी नियोजन आवश्यक आहे, तरच त्या पिकांचे आपल्याला योग्य पद्धतीने मशागत करून त्याचं उत्पन्न मिळवता येईल। तर पाहूया खते व पाणी व्यवस्थापन। दोन्ही पिकासाठी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पाला लागवडीपूर्वी द्यावा व लागवडीनंतर 1 महिन्यांनी 50 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा। जमिनीच्या मजदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे। वेलीच्या वाढीच्या काळात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे। उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे 15 ते 17 वेळा पाळ्या द्याव्यात म्हणजे तेवढ्या अंतराने पाणी द्यावे। आंतरमशागत पाहूया। बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून रान भुसभुशीत ठेवावे। रानातील मोठाले तण हाताने उपटून टाकावे। भारी जमिनीत बी पेरल्यानंतर पाणी देऊ नये कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर हा कडक होतो। अशा जमिनीस प्रथमतः पाणी देऊन वापसा झाल्यानंतर बी लावावे। आता कलिंगडासाठी व इतर जे आपण खरबूज लागवड आहे तर त्यासाठी कुठले कुठले आपण वाण वापरू शकतो तर त्याची माहिती पाहूया। अर्का ज्योती पहिली जाती आहे। ही संकरित जात असून फळ मध्यम ते मोठ्या आकाराचे फिकट हिरव्या रंगाचे व गडद हिरवे पट्टे असलेले असून गरगड गुलाबी व गोड असते। ही जात साठवणुकीस व वाहतुकीस उत्तम आहे। हेक्टरी उत्पादन 800 क्विंटल मिळते। अर्कामणिक ही दुसरी जाती आहे। या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती साल पातळ हिरव्या रंगाचे असून गडद हिरवे पट्टे असतात। फळाचे वजन हे 6 किलोपर्यंत असते। हेक्टरी उत्पादन हे 600 क्विंटल मिळते। त्यानंतरची जाती आहे कलिंगडामधील आशियाई यामाटो, म्हणजेच ही जापानी जात असून मध्यम अवधीत तयार होणारी आहे। फळांचे सरासरी वजन हे 7 ते 8 किलो असते। फळ फिकट रंगाचे व गडद पट्टे असलेले असते। गडद गुलाबी व गोड असतो। त्यानंतरची जाती आहे शुगर बेबी। ही जात महाराष्ट्रात लोकप्रिय आहे। फळ मध्यम आकाराचे असून 4 ते 5 किलोचे असते। फळाचा रंग कळपात हिरव असून गर लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात। त्यानंतरची जाती आहे न्यू हॅम्पशायर। ही जात फळांची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावर हिरवे पट्टे असणारी असून गर हा गडद लाल व गोड असतो। याशिवाय दुर्गापूर केशर अर्कामाणिक पुसा बेदाना या जाती लागवडीस योग्य आहेत। यानंतर टरबूजसाठी
महत्त्वाच्या ज्या जाती आहेत तर त्या पाहूयात. पुसा शरबती या जातीची फळांचा आकार गोल किंचित लांबट साल खडबडीत जाळीयुक्त आणि मधून मधून हिरवे पट्टे असतात. गर हा नारंगी रंगाचा व जाड असतो. हरा मधू ही एक जात आहे त्यामधील. ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकार गोल असतो. फळांची वरची साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट व हिरव्या रंगाचा गोड असतो. अर्का राजहंस ही जात लवकर येणारी असून फळ मध्यम ते मोठे म्हणजे 1 ते 1.5 किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवणुकीस उत्तम असते. हे हेक्टरी उत्पादन 320 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्तम प्रकारे मिळू शकते. त्यानंतरची जाती आहे दुर्गापूर मधू. ही टरबुजांची जात आहे पहा. यामध्ये मध्यम अवधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिक्कट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धरी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो. त्यानंतरची जात आहे अर्काजीत. ही लवकर येणारी जात असून फळांचे वजन 400 ते 800 ग्रॅम असते. फळे आकाराने गोल आकर्षक व पिवळ्या रंगाचे असतात. याशिवाय लखनौ सफेदा खारीधारी फैजाबादी इत्यादी स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत. मित्रांनो आपण जर तत्पूर्वी अजून पण या व्हिडिओला जर लाईक केलेलं नसेल तर आपण या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यानंतरची माहिती पाहणार आहोत रोग व कीड व्यवस्थापन या पिकासाठी कशी करावी. प्रथम रोग नियंत्रणासाठी पाहूया कुठले कुठले रोग आहेत ते. भुरी हा एक रोग आहे यातील. या रोगाची सुरुवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंचा पृष्ठा भागावर वाढते. त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात. यासाठी उपाय सांगितलेला आहे तो पाहूयात. उपाय हा आहे की यासाठी डिनोकॅप किंवा कार्बेंजिम हे औषध 90 लिटर पाण्यात 10 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारावे व नंतर दर 15 दिवसांनी 2 ते 3 वेळा फवारावे. नंतर दर 15 दिवसांनी 2 ते 3 वेळा फवारणी करावी. या पद्धतीने जर आपण या भुरी रोगाचं नियंत्रण योग्य पद्धतीने केलं तर याचा आळा बसू शकतो. त्यानंतरचा रोग आहे केवडा. केवडा हा रोग पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात व नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो. यासाठी उपाय म्हणून डायझेन झेड 78.2% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल. त्यानंतरचा उपाय दुसरा एक रोग आहे याच्यावरती येणारा आपल्याला सहसा दिसणारा म्हणजेच मार. हा बुरशीमुळे होणारा रोग असून पीक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. या काला व कालांतराने मरतात. यासाठी उपाय आहे हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपूर्व 1 किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम चोळावे. थायरम चोळल्याने हा रोग जवळपास आटोक्यात राहतो. यानंतरचे कीड पाहूया. फळमाशी. या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते. त्यामुळे अळी फळातील गर खाते. यामुळे फळे सडतात. यासाठी उपाय म्हणून कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेलाथिऑन या औषधाचा 1% तीव्रतेचा फवारा मारावा. त्यानंतर तांबडे भुंगे हे आपल्याला दिसतात. बी उगून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्या रंगाचे भुंगेरे उपजीविका करतात म्हणजेच मावा. मावा हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात. त्या यावर उपाय सांगितलेला आहे तो पाहूया. हा उपाय म्हणजेच कीड दिसल्यास मेलाथिऑन हे औषध 0.1% या प्रमाणात फवारावे. यानंतर काढणी व उत्पादन कशा पद्धतीने करावे
हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्या पद्धतीने आपण लागवड करू किंवा मशागत करू त्या पद्धतीने आपल्याला पिकांचं उत्पन्न मिळू शकतं। रोग व कीड नियंत्रणाची माहिती आत्ताच आपण पाहिली आहे। तर त्यानंतर काढणी व उत्पादन कसे करावे याची माहिती थोडक्यात सांगत आहे। कलिंगड व खरबूज काढणी फळ पूर्ण पिकल्यावर करतात। नदीच्या पात्रातील फळे बागायतीपेक्षाही थोडी लवकर तयार होतात। बी पेरल्यापासून 3 ते 3.5 महिन्यात काढणी सुरू होते व 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होते। आकार व रंगावरून फळाची पक्वता ठरविणे कठीण आहे। फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत। कलिंगडा देठाजवळ बाळी म्हणजे टेंडरील सुकली की ते तयार झाले असे समजावे। तयार फळ होताना ठोकून पाहिल्यास बदबद असा आवाज येतो, मात्र कच्चे असल्यास तुच्छ वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो। कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे। तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर असा आवाज फळातून येतो। फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाहीत, देठ अगदी गुळगुळीत दिसते। कलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन हे 250 ते 300 क्विंटल आणि 100 ते 150 क्विंटल इतके येते। शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती योग्य प्रकारेच वाटली असेल अशी मला अपेक्षा आहे आणि आपण हा प्रयोग आपल्या शेतामध्ये नक्की करून पहा, यासाठी खूप बाजारामध्ये मागणी आहे। धन्यवाद।